आणि ही एक झुट नका फुटू देऊ काही झालं तरी हरकत नाही मी मुंबईला जाणार आहे मात्र मी माघारी नाही येत पण माझ्या मराठा समाजाचे लेकरं जर एका टक्के उकले ना तर त्याच्या वेदना इतक्या भयानक उभं कुटुंब वयाला जाते उभं कुटुंब आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी लेकरं झाले पाहिजेत आरक्षण मग आपल्या जीवाला नाही किंमत आणि जीव सांभाळून काय करणार शेवटी समाज मोठा जगा फटका जर झाला तर विचार नका मोडू मी एक तर आरक्षण घेऊन येणार नसता बलिदान जरी गेलं तरी समाज बाप हे आंदोलन बंद नका पडू दे पोरांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय कोणीच माझा हात आठवू नका काही झालं तरी नका ना मी नाही मॅनेज होणार कधीच आणि समाज असा कधीच नाही गद्दारी नाही करणार मला नाही कमवायचं काय हो मला नेता पण नाही व्हायचं दोन तासापासून गेल्या पाच वाजल्यापासून मराठा आरक्षणाच्या बद्दलचं हे सगळं मंथन करतोय आणि या मंथनातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत स्वाभाविकपणे या महाराष्ट्रामध्ये थंड बस्त्यात गेलेलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं ते आंदोलन ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलं आणि या आंदोलनाला पुन्हा ऊर्जित अवस्था दिली हे आंदोलन पुन्हा एकदा जिवंत केलं आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये हे आंदोलन पोहोचवण्याचं काम केलं मराठा समाजाच्या तरुणांच्या मनात मराठा समाजाच्या मनात एक आशा निर्माण केली की आपण पुन्हा हे आरक्षण मिळवू शकतो मनोज जरांगी पाटील यांनी हे आपल्या खांद्यावर ते आंदोलन घेतलं आणि ते मैदानात उतरलेले आहेत आज आपण त्यांना विचारूया की मनोज खूप खूप अभिन तुमचं अभिनंदन करावं no. तुमचं कौतुक करावं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात की नेमकं काय करावं आता तुम्ही आंदोलनाच्या कुठल्या टप्प्यावर आहात आंदोलनाच्या मध्यात आहात आंदोलनाच्या विजयाच्या उंबरठ्यावर आहात तुम्ही आता कुठे आहात तीन महिन्याच्या नंतर आंदोलनाचा आणि आरक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे आता हे उंबरठ्यावर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही थोडस गुंतलंय <laughs> त्याच्यात <तेचा> आता <laughs> सुरू होत हे <थे> पण <laughs> सरकारही पॉझिटिव्ह आहे सरकारही काम करतय आता आम्हाला आशावादी राहणार पण हे <laughs> नसले तरीही परंतु वीस जानेवारीच्या आज चोपन्न लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकार शंभर टक्के देईल अशी खात्री शक्यता है भी आता, शक्यता शब्दावर था एक एक गोष्ट आहे जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तुम्ही मागणी केली तेव्हा बरेच जण म्हणाले की हे अशक्य आहे हे कसं शक्य आहे एक साधा माणूस ह्या अंतरवाली सराटीमधून उभा राहतो ज्याला कुठलाही चेहरा नाही आणि तो महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठा समाजाचा चेहरा बनतो समाज एकवटतो हे कसं शक्य झालं आणि या आंदोलनानं मराठा समाजाला काय दिलं कारण तुमच्याकडून ऐकायचं हे आम्ही तर रोज आकडे सांगतोय की इतक्या लोकांना आरक्षण मिळालं जे शक्यच नव्हतं म्हणजे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सत्तर वर्षामध्ये चाळीस नोंदी सापडल्या ज्या चोपन्न लाखापर्यंत पोहोचल्या मनोज जरांगींनी काय दिलं या प्रश्नाचं उत्तर कदाचित चोपन्न लाख नोंदी आणि इथल्या व्यवस्थेला गदागदा हलवणं हे उत्तर आहे का नक्कीच कारण प्रत्येकाची एक मरगळ आली होती की आपण किती वर्ष लढायचे चार पाच पिढ्या झाला आपण लढतोय हे मिळेल का नाही मिळेल का नाही हे शंका मराठा समाजाच्या मनात होती पण ज्या दिवशी चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यावेळेस मराठा समाजात इतकी ऊर्जा निर्माण झाली काय काय गावं असे आहेत की पूर्ण गावोची गावच निघाली ते आताच तुमच्या जे प्रमाणपत्र पूर्ण गाव घेऊन आलं होतं परंतु चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र देणं हे ही मुख्य मागणी गाभा मेन जीवच तीवे या आंदोलनाचा ते दिलं आणि त्यांच्या परिवाराला जर दिलं तर शंभर टक्के दोन ते अडीच करोड मराठ्यांपर्यंत या दोनच विषयात जाऊ शकता चोपन्न लाख प्रमाणपत्र देणे आणि त्यांच्या परिवारांना दिले तरी अडीच कोटी मराठ्यांना आजच आरक्षण आहे आणि जर त्यांच्या सोयऱ्यांना दिलं तर महाराष्ट्रातल्या पूर्ण मराठ्यांना मिळते तुम्ही अतिशय चाणाक्षपणे ही लढाई लढलेली आहे कधी आक्रमक होत कधी गनिमी काव्यानं कधी ताणून धरून कधी दोन पावलं मागे येत आणि सहा ते सात महिने या आंदोलनाचा टेम्पो क्षणभर सुद्धा कुठे कमी होऊ दिलेला नाहीये एक साधा माणूस वाटणारा इतका मुरलेला आंदोलन करता कसा बनला नाही त्याचा ते, शोध मला पण नाही लागला घडवलं <laughs> ला तुम्हाला समाजालाच हो, मी मायबाप मानल खरं तेच प्रामाणिकपणा महत्वाचा होता आणि मी मात्र मॅनेज झालो नाही आणि फुटलो नाही मी माझं कुटुंब सुखी ठेवू शकलो असतो पण माझं सुखी करून मला लोकांच्या माझ्या गोरगरीब मायबाप मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडू द्यायचे नव्हते अमित आता ते आंदोलन संपल्यावर सांग <laughs> म्हणजे म्हणजे काहीतरी बातमी आहे नाही नाही बाहेरून ऐकायला येते पण याची एवढी टप्पर नाही कोणाची कारण मी का नाही तोंड डायरेक्ट आलो आपला कसा का कच का कापका जागेवरच असतो आपण सोडित नाही मग ते कुणी असू दे त्याला फिरून सुट्टीच नाही पण माझ्या समाजासाठी मी लढतोय आणि लढत राहणार आहे ही मी ब्रीत बरोबर घेतलं जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्या माहितीनुसार या आंदोलनाच्या लढाईतला एक मोठा टप्पा तुम्ही जिंकताना दिसताय सुरुवातीला मला वाटतं आपण जी पहिली मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत तुम्ही असं म्हणाला होता सरसकट शब्द तुम्ही वापरला होता पण सरसकट मधल्या अडचणी लक्षात आल्यावर दोन पावलं तुम्ही मागे आलात आणि त्याच्यानंतर काही शब्द तुम्ही दिलेले होते पर्यायी शब्द दिलेले होते महाराष्ट्राला तुम्ही सांगत होता माझे ते शब्द घ्यायला हवेत असं कळतंय की आता तो मसुदा तयार होतोय तयार झालाय त्याच्याबद्दलची चर्चा अंतिम टप्प्यात आहे तुम्ही महाराष्ट्राला मराठा समाजातल्या जनतेला हे सांगू शकाल का बांधवांना सांगू शकाल का की काय नेमका हा मसुदा आहे आणि त्याचा कसा फायदा मराठा समाजाला होणार आहे चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र जर दिले आणि त्यांच्या परिवाराला जर दिले सगळ्या तर, तर हेच आकडा दोन अडीच करोडपर्यंत जातो आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळालेत त्यांच्या सगळ्या सोयांना दिले तर महाराष्ट्रातला एक सुद्धा मराठा राहत नाही हे मी आयबीन लोकमतच्या माध्यमातून स्पष्टपणान आणि जाहीर सांगतो एक पण राहत नाही पण अगोदर हे गरजेचं आहे अगोदर तो मसुदा म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश महत्वाचा नाहीये अगोदर मुख्य महत्वाचं हे कि त्या कुणबी नोंदी ज्या मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र देणं हे आधी महत्वाचं आहे यांनी थोडं उलट केलंय यांनी सगळ्या सोयऱ्यांचा अगोदर अध्यादेश काढलाय आता इकडे नोंदच नाही एक उदाहरण देतो तुम्हाला तुमची नोंद सापडली आणि तुमचं प्रमाणपत्र जर दिलं तुमची नोंद सापडली मी तुमचा सोयरा आहे तुम्हाच्या नोंदीचं जर पत्र दिलं तर महास्वाऱ्याचा फायदा होणार आहे म्हणजे त्यांनी काढलेला आद्यदेशाचा फायदा होणार आहे आणखीन तुम्हाला दिलं नाही तर मग अधोरंगोटं टिकेत तुमचं टिकलं नाही आणखीन त्यामुळे ते काहीच उपयोग होत नाही त्याचा ते नंतरचा विषय अगोदर पत्र देणं खूप गरजेचं आहे आणि तेच महत्वाचं आहे खरा टप्पा ते आणि आंदोलन खरं सांगतो हे जिंकल्याशिवाय राहतच नाही शंभर टक्के जिंकत आलाय तुम्ही जिंकलंच मराठ्यांनी जिंकलं मी नाही मराठ्यांनी हे जिंकलंच याच्या सुट्टीच नाही अभिनंदन तुमचं एक खूप मोठा लढा तुम्ही लढलेला आहे पण एक गोष्ट मला जाणवली आता तुमच्या सगळ्या चर्चेमध्ये की नोंदी अनेकांच्या मिळालेल्या आहेत पण बऱ्याच जणांचं असं आहे की बघू करू आपण त्या नोंदीचं सर्टिफिकेट घेणं किंवा त्याच्यासाठीची मागणी करणं हे सुद्धा महत्वाचं असतं कारण सर्टिफिकेट देणं हे काही सरकारचं काम नाही आहे मागणी केल्यानंतर देणं त्यांचं कर्तव्य आहे पण एक जनजागृती सुद्धा करावी लागेल जनतेमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की आपली नोंद सापडली आहे तर त्याचं सर्टिफिकेट घेणं त्याची कागदपत्रांची पूर्तता करणं हे दोन्ही बाजूने व्हावं लागेल प्रशासनाने सकारात्मक आणि जनतेनं सुद्धा सकारात्मक राहावं लागेल जनजागृती करण्याची आवश्यकता नाही पण करू कशी नाहीये ज्यांना नोंदी कळाल्यात त्यांनी जाऊन पण काढले सगळे कागदपत्र सुद्धा दिले काढले सुद्धा या प्रशासनाने काय केलंय की यांनी नोंदी कोणाच्या निघाल्यात हेच सांगितल्या नाहीत माणूस अर्ज करेल कसा ते महत्वाचं माहित होणं गरजेचं होतं आणि हे मी त्यांना तेवीस डिसेंबरला सांगितलं होतं की तुम्ही गावोगावी याद्या लावा चौपन्न लाखाचे पत्र किती दिले ते सांगा आणि तुम्ही तातडीनं हे करून घ्या त्या मागच्या दोन महिन्या सुद्धा तेच सांगितलं होतं डिसेंबरच्या अगोदरच्या आपण त्यावेळी केलं नाही आता तेवीस डिसेंबर ते आता वीस डिसेंबर वीस जानेवारी म्हणजे किमान एक महिना गेला आताही काही केलं नाही मग याचा अर्थ असा होतो की नोंदी सापडलेला असून मराठ्यांना द्यायचं नाही तर मग जुन लागणार बर पण ही लढाई दीर्घकालीन आहे पंचाहत्तर वर्ष या लढ्यासाठी म्हणजे चाळीस दशक चार दशक जवळपास मराठा आरक्षणाचा हा सगळा लढा सुरू होता या लढ्यामध्ये आता जे यश मिळालेलं आहे हे चार दशकातलं सगळ्यात मोठं यश आहे का आणि याचे हिरो मनोज जरंगे का नाही नाही समाज आहे मी कोण जर मी मायबाप समाजाला मानलं तर मी कोण नेतृत्व करणार क्रेडिट घेणार पण समाजाने नेतृत्व तुमच्याकडे दिलं नाही पण मी, मी 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 समाजालाच मानतो तरी पण हे समाजामुळेच हे घडलंय आणि हे समाजाला श्रेय सगळं ही विजय होणार तर समाजाचं होणार वेळेप्रसंगी मला माझं बलिदान जरी द्यायची वेळ आली तरी मी देणार पण विजयाचं श्रेय मात्र मराठ्यांनाच देणार कारण सत्तर वर्षातून माझा मराठा एकत्र आलाय आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला लेकरू व्हावं अशी परिस्थिती आमची आम्ही खूप दिवसापासून आरक्षणाची वाट बघतो त्यामुळे समाज खूप आनंदी आहे की खूप वर्षानंतर आपल्याला हे प्रमाणपत्र बघायला मिळाले आणि याच्यातून आपले होणार आहेत हे आनंदात मराठा मराठ असतात सापडले मागं लागले सगळे दिले सोडून सापडायला लागले मी घेणार नाही मी सांगितलं मला माहिती मिळाली पण मी प्रत्यक्ष बघितलं मी रोज लोकात मी स्वार्थी नाहीये म्हणून तिकडे पळालो ते आणलं गरब थी मला त्याच्याबद्दल विचारायचं पण न्यूज एटी लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आता आपल्या सोबत लाईव्ह आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारत विचारतायत आशुतोष सर मला ऐकायला हो हुँ। हुँ। होय आहे मी विचारतो सर सुरुवातीला तर त्यांनी तुमचं अभिनंदन केलं असुतोष सरांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या दोन तासांच्या मंथनातून एक असा काही जणांचं असं म्हणणं आहे की कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांना त्या ते आरक्षणाचा लाभ द्या पण जे मराठा आहेत त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवं आहे त्यांना ते मराठा म्हणूनच मिळालं पाहिजे त्यांना कुणबी आरक्षण नको असाही एक मतप्रवाह आहे विशेषतः कोकणामध्ये त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे हे बघा आपल्याला दोन अंग आहेत आपण क्षेत्रीय मराठा आहेत या राज्यातले सगळेच आणि आपण शेतकरी पण आहेत म्हणजे पूर्वी आपल्या आजोबा पंजोबाचा खुणबी शब्द होता त्याला कारण दोन अंग आहेत आपल्याला लढणारे पण आपणच आहेत आणि शेती कसून देशाला धान्य पुरवणारे पण आपणच आम्ही ती पण मागणी केलेली आहे क्युरिटी पिटिशन याच आंदोलनामुळे ही या दाखल सरकारनं केलेली आहे त्यातही काही दुमत नाही आम्ही ते आरक्षण नाकारलं सुद्धा नाही पुन्हा मराठ्यांची मराठा नावाखाली फसगत होऊ नये पुन्हा पुन्हा लेकरांच्या वाट्याला अन्याय येऊ नये म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जर ओबीसी मध्ये मराठ्यांच्या नदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या आम्ही ते घ्यायलाही हरकत नाहीये कारण आम्ही मग ती मागणीच केली नसती परंतु ते टिकणार आहे का ही मूळ मुद्दा आहे एनटी वीजेन्टी सारखं ते आरक्षण टिकणार आहे का ते जर त्यांचा टिकणार असेल पन्नास टक्क्याच्या आत जर ते येणार असलं कारण पन्नास टक्क्याच्या वर टिकत नाही इंद्र सहानीचा जजमेंट सांगतो पन्नास टक्क्याच्या वर ते टिकत नाही ते जर टिकवायचंच असेल पन्नास टक्क्याच्या वरही तर ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का हे महत्वाचा विषय चोवीस तारखेला ते काय असेल ते सरकारला माहित नाही तर मग आता मिळत नाही सुप्रीम कोर्टानं तारीख दिली आहे एक काही जणांचं असं म्हणणं आहे की मनोज आता तुमची नजर क्युरेटिव्ह पिटिशन कडे सुद्धा आहे तुमची नजर जो आढावा घेतला जातोय राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यासाठी जो सर्व्हे केला जातोय आणि विशेष अधिवेशन होणार आहे मराठा समाजाच्या वेगवेगळे पर्याय आता सरकार अवलंबत आहे एक कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात क्युरेटिव्ह संदर्भात आणि एक कायद्याच्या संदर्भात तीन गोष्टी आहेत ह्या तिन्ही गोष्टीच्या मुळाशी मनोज रांगे पाटील यांचं आंदोलन आहे त्यांचा दबाव आहे आणि यामुळे सरकार कामाला लागलेलं ला आहे तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मराठा समाजाचा जो आजपर्यंतचा प्रश्न होता आरक्षणाचा तो मार्गी लागू शकतो एकदा जर धनुष्य हातात घेतलं तर त्याला तीन तीन बाण हणता आले पाहिजे एक हाणला तर शिकार एकच होणार आहे एकाच एकाच वेळी जर तीन मान मारले तर चारही बाजूने मराठा समाजाचंच कल्याण होणार आहे कुणी असू द्या कुणबी जरी झाला तरी तो मराठाची आणि मराठा असला तरी तो मराठाची शेवटी ते बदलता येणार नाही कोणाला आणि ते नाकारणं अर्थ नाही आणि नाकारलं तर आपल्या सुद्धा मोठा गट निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्या भानगडीत न पडता आपण तिन्ही बाजूने लढून तिन्ही बाजूने समाजाचंच कल्याण करूया एवढं डोक्यात हे ज्यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या नदीत त्यांना त्या आणि ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांना क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून पण ते जर ओपन कोर्टात आले तर जर नाही आलं तर ती ते हे आरक्षण टिकत नाही आणि ते ओपन कोर्टात हिरिंग त्याची होणार आहे का नाही का चेंबरमध्ये होणार आहे हे कोणालाच सांगू शकत नाही ना सरकार सांगू शकत आता पण तर तसं झालं तर ती ती ते आरक्षण टिकत आहे आणि ते मराठी ना नाकारण्याचं करण्याचं कारण नाही त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतोय आम्ही त्यावेळी त्यांना असंच सांगितलं होतं की टिकणार का नाही त्यापेक्षा ओबीसीतून नोंदी सापडल्या तर मराठ्यांना मराठा आणि कुणबी एकच आहे तुम्ही आरक्षण मराठा तिथंच आहे बर ठीक आहे आणि ते दिसतं सुद्धा अनेक नोंदी लाखोंच्या संख्येने नोंदी समोर येत आहेत आणि आता पुरावे सुद्धा नवीनवीन येत आहेत आशुतोष सर हा はあ。Hmm. आरक्षणाच्या लढाईमध्ये लोकप्रतिनिधींचं अतिशय महत्वाचं योगदान असतं आणि त्यांची भूमिका असते तुम्ही राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा मतदारसंघामधल्या अठ्ठेचाळीस लोकसभेतल्या खासदारांना तुम्ही काय आवाहन कराल आरक्षणाच्या या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही तर आ, थेट सांगितलं होतं की चळवळीत उभे राहा खांद्याला खांदा लावून बीडच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं आज तुम्ही काय आवाहन करताय आता शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षण आहे तुम्ही साथ दिली तरी मिळणार आहे नाही दिली तरी पण मिळणार आहे कारण करोडोनं ग्रामीण भागातला मराठा एकजूट झालेला आहे तरी पण हीच वेळ गोरगरिबांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहण्याची कारण त्यांच्या त्यावेळेस खूप कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं आहे त्याची उपकाराची परतफेड करण्याची ही योग्य वेळ आहे आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी मग तो सत्ताधारी असं किंवा विरोधी असं सगळ्यांना ताकदीनं या उद्या वीस तारखेच्या रॅलीत तुम्ही सगळ्यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी होईपर्यंत ताकदीनं पाठीशी उभारावं नुसतं एकट्या आमच्यात फोटो काढून जाऊ नये आणि मराठ्यांच्या अधिवेशनात कोणचं कोणत्या आपल्याकडून बोललाय कोणचा बोलला नाही बोललाय पण कोणत्या विषयावर बोललाय हे सुद्धा मराठ्यांच्या लक्षात येईल आता शेवटचा मराठी बघणार आहे शेवटच की कोण आता आपल्या लेकराच्या पाठीशी उभारात आहे आणि मग मात्र मराठी किती ताकदीनं तुमच्या पाठीशी राहतील का तुम्हाला काय उत्तर देते ते तुमचं तुमच्या हातात तुम्ही अंतिम लढाई म्हणता याला आणि तुम्ही इशारा सुद्धा दिलेला आहे मुंबईच्या दिशेनं कूच करण्याच्या साठी मी सुद्धा बघतोय की लोकांना असं वाटतंय की नाही आपण जायचं मुंबईला जायचं आज तुम्ही ट्रॅक्टरवर सुद्धा बसलात आणि तयारी सुरू आहे असं सांगताय पण मुंबईत जाऊन हा प्रश्न सुटणार आहे का मुंबईत जाऊन आरक्षणाची अशी कुठली गोष्ट आहे जी आता सरकार द्यायला तयार नाही जी मुंबईत जाऊन मिळणार आहे नाही आता सात महिने इथं बसून आम्हाला त्रास द्यायचा नव्हता हो कायद्याला मानणारे लोक आम्ही होतो सरकारचा सन्मान करणारे लोक होतो आणि मी संयमान आंदोलन हाताळतो म्हणून सात महिने वेळ आता दोन तीन महिने मुंबईत बघतो कसं काय महिन्यासाठी तुम्ही मुंबईत जाता मग ते लय वाढणार आहे तसं पाहिलं तसं वाढलं लय लय वाढणार आहे ते परंतु आम्ही मात्र आता मुंबई सोडत नाही बर म्हणजे आता नेक्स्ट टार्गेट तुमचं मुंबई ठरलं त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही मग मग आता ज्या सगळ्या चर्चा आ, सुरू होत्या त्या चर्चा संपल्या किंवा त्यांचा तुम्ही म्हणाला होता वीस तारखेपर्यंत तुम्हाला संधी आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही तोडगा काढू शकता आता तोडगा नाही आता थेट मुंबई हे तुम्ही जाहीर करताय का नाही वीस तारखेपर्यंत दरवाजे खुले शब्द बदलत नाही मी मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं आवश्यक आहे आता कारण काय छोट्या विषयासाठी आता येऊ देऊ नये छोटा विषय याच्यासाठी की नोंदी सापडल्या नुसता द्यायचा विषय प्रशासन तुमच्या आहे याचा अर्थ असा होईल की तुम्ही देऊ देत नाहीत प्रशासनाला असा त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणून आता तुम्ही जर ते वीस तारखेच्या आत सगळ्या नोंदी मिळालेल्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या परिवाराला जर प्रमाणपत्र दिले आणि सगळ्या सोयांची आम्ही दिलेली व्याख्या त्या जर घेतली त्यात काय घेतलेली नाही घेतली परंतु अर्धी अर्धी घेतलेली पूर्ण व्याख्या घेतली तर आम्हाला काय मुंबईचा हवंच नाही आता ते तुमच्या हातात तुम्ही काय करायचं मात्र चोपन्न लाख प्रमाणपत्र देणं कसं शक्य सहज शक्य सहज शक्य एखाद्या वेळेस काय असतं सात महिने वेळ दिल्याच्या नंतर राज्यातली ज्वलंत मुद्दा बघून परिस्थिती बघून दिवस सरकारला कायद्याने दिलेले अधिकार असतात की विशेष बाब करा बर... आणखीनही दोन रात्री आणि दोन दिवस काही होऊ शकतं जर त्यांनी आज ठरवलं आज रात्रीतून तलाठी आणि गावागावात हे त्यांच्या रात्रीतून ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या ग्रामपंचायतला नेऊन लावा उद्या सकाळी त्यांना फॉर्म भरायचे सांगा म्हणून पुढची मुलाखत मुंबई हो <laughs> दोन्ही बाजूनही विजयाची सुद्धा आणि विजयाची, हो। विजयाची मुलाखत पहिली तुम्ही मला देणार आहात हो हाँ? का आम्हाला काय आता काय तेवढं काय तिथं काय आता तिथं सरकारने झोपायला लागले आम्हाला तिथं आता आता काय करणार आमच्या नशिबाला पुन्हा तीच संघर्ष आला त्याला आमचा नाविलाज आहे आणि आपल्या मीडियाच्या बांधवांनी इतकं हे आंदोलन खांद्यावर घेतलं खरंच सांगतो मी की आता, आता नाएं। नाएं। ते आता स्तुती करत एकदा आरक्षण मिळवून द्या आम्ही सगळ्यांना बोलून घेणार संघर्ष करतो कारण त्या मुंबईला आम्हाला सरकारनंच आता नाविलाज आमचा केलेला आहे त्यामुळं आमचा नाविलाज आहे त्यांच्या हातातही जर सर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी जर लक्षात घेतलं तर हा मुद्दा आणखीनही मार्गी निघू शकतो एका दिवसात अर्ज देणे दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देणे विशेष बाब करून हे होऊ शकतं शंभर टक्के सरकारच्या मनात असलं तर नसलं ते वीस वर्ष आता हे केवळ राजकीय आणि प्रशासकीय इच्छा शक्तीवर अवलंबून आहे थोडक्यात आणलंय पण घोडं आढल एवढं नक्की असं म्हणावं लागेल पण ते आशावादी आहेत त्यांनी निराशा कुठेही नाहीये आशावादी आहेत मार्ग निघेल तेही म्हणत आहेत की आम्हाला काही हाऊस नाहीये मराठवाड्याच्या भाषेमध्ये आम्हाला तिकडे यायची पण मार्ग निघाला पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात आशुतोष सर तुम्ही जवळपास पंधरा दिवस झा पंधरा दिवस नाही तीन महिने झाले तीन महिने झाले हो इथून जवळपास जवळच तुमचं घर आहे पण तीन महिन्यात तुम्ही घरी गेला नाही आता घरच समाज आहे आणि समाजाच्याच जा खांद्यावर जायचं आता पण आरक्षण घ्यायचं आता नाही सुट, समाजालाच माझी विनंती आहे की काय ट्रॅप येत माहीत इत, नाहीत काय होणार आहे हे बी माहीत नाही पण समाज माय बाप आहे आणि मी मुलगा म्हणून मुंबईकडे विस्तार केला चाललो जर काय दागा फटका झालाच मात्र विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका कारण ही एकजुटीसाठी मराठ्यांनी सत्तर वर्षी वाट बघितली आज एवढा आनंदाचा दिवस आहे की मराठा घराघरातलं एक झाला मी नाही आठवत आता आणि माझी इच्छा पण नाही हटण्याची आता समाजाला एवढीच संधी देण्याची आता आणि म्हणून घराघरातल्या मराठ्यांनी जर आता बाहेर पडलं लेकरं मोठे झाले म्हणून समजा आपल्याला या आरक्षणातून एकच बघायचं स्वप्न आहे मराठ्यांचं लेकरं क्लास वनपासून क्लास फोरचे अधिकारी झाले पाहिजे आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी लेकरं झाले पाहिजे त्या आरक्षणाने मग आपल्या जीवाला नाही किंमत आणि जीव सांभाळून काय करणार शेवटी समाज मोठा आहे जगा फटका जर झालाच विचार नाकामोर होतो आणि ही एकजूट नका फुट काही झालं तरी हरकत नाही मी मुंबईला जाणार आहे मात्र मी माघारी नाही येतात मी एकतर आरक्षण घेऊन येणार नसता बलिदान जरी गेलं तरी समाज बाप आहे हे आंदोलन बंद नका पडू दे पोरांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय कोणीच मागाळात आठवू नका काही झालं तरी नका आणि सगळे मुंबईकडे चला घराघरातल्या लेकराचं -ले कल्याण होणार यायचं खूप बलिदानं गेले अडीचशे तीनशेपेक्षाही महात्मा मावल्यांच्या कंपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे आरक्षणासाठी हजारो लोकांवरती केसेस झालेल्या आहे लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते अंतरवलीच्या मातान मावल्यांपासून साष्ट पिंपळ भांबीर्या वडी काळाच्या सगळ्या लोकांनाही झिल आहे हा समाज खूप दिवसापासून संघर्ष करतोय आरक्षणासाठी मी नाही मॅनेज होणार कधीच आणि समाज कधीच नाही गद्दारी नाही करणार मला नाही कमवायचं हो काही मला नेता पण नाही व्हायचं पण माझ्या मराठा समाजाचे लेकरं जर एका टक्क्यान उठले ना तर त्याच्या वेदना इतक्या भयानक उभं कुटुंब वयाला जातो उभं कुटुंब पण कधी स्वप्नात विचार केला होता समाज इतका डोक्यावर घे इतकं प्रेम मिळेल नाही ते तर माझं नशीबी वैभव चाललं परंतु मी डोक्यात माझ्या मस्ती नाही जाऊ दिली माझ्या समाजासाठी की मी अमुक झालो मी तमुक झालो मी जमिनीवरती जमिनीवरती राहतो रातपाटी आजही एक करतो शरीराला मी दोन दोन दिवसाला सलाम घेतो पण मागा नाही आठत मी समाजाच्या जा दारात जातो आणि त्यांना सांगतो उठा कारण ही संधी जर गेली हमाला करायला लागतात ऊस तोडायला लागते पण तो दादा तुम्ही दोन उपोषणात क्षमता सहन करण्याची पण तुम्ही दोन उपोषण केले त्याच्या आधी सुद्धा तुमची तब्येत सातत्याने बिघडत होती अशा परिस्थितीमध्ये सलग तिसरं उपोषण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं त्याबद्दल तुम्ही पुनर्विचार करणार आहात उपोषणाचा आंदोलन ठीक आहे पण उपोषणाचा समाजापेक्षा काय मोठं आहे शेवटी माणूस माणूस माझं शरीर मला साथ देतच नाही परंतु परिस्थिती समाजाच्या वेदना हे खरंच सहन होण्यासारख्या नाही आहेत जे ग्रामीण भागात खेळ्याजवळून पोरांना बघतो त्यांना माहिती आहे बापा आणि नाईने कसे पैसे दिलेत आणि नोकऱ्यांना लागल्यावर त्या पा आईबापांना किती वर्ष ते कर्ज फेडायला लागतं हे ला त्याच्या जवळ जाऊन बसून विचारा फक्त एकदा त्याच्या काळजाच्या वेदना माणसाचं इकडं काळीज कापून टाकतात इथं बेगडीपणा नाही आहे थोडा थोडंसुद्धा नसतं इतकं सरकार आल्याच्या नंतर मित्र तो केल्याच्या नंतर माणूस कधी फुटून जाईल कोणाला ना माहीत नाही म्हणून मी माझा हट्टीपणा समाजासाठी कडेला लावला आहे की मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही मी ना माझ्या समाजाला शब्द दिलेला मी नाही हटत शेवटपर्यंत नाही जरी मला माहीत नाही मी उद्या तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत नाही पण तुम्ही जिंकणार आहात आणि हा विचार कोणी मरू न द्यायचा आणि माझा समाज कुणी फुटून द्यायचा आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी माग सरकायचा नाही आता मी तर विसला निघालोयच तुम्हाला जमेल तसं या ज्याला जमणार नाही त्याने गावाकडं राहा पण सरकारला आता सुट्टी नाही कारण किती दिवसापासून यांनी दगाफटका केलाय की समाजाच्या पोराचं नाही बघू शकत आपण आता खूप शुभेच्छा तुमच्या या सगळ्या लढाईला आंदोलनाला खूप संघर्ष तुम्ही आता केलाय आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका छोट्याशा गावातला एक सामान्य घरातला एक साधा माणूस जेव्हा मा तत्वानं लढतो प्रामाणिकपणे लढतो तेव्हा तो इथल्या व्यवस्थेला गदागदा कसा हलवू शकतो इथली व्यवस्था पूर्ण कामाला कशी लावू शकतो लाखो लोकांना न्याय कसा देऊ शकतो त्या न्यायाचा आवाज कसा बनू शकतो हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेलं आहे यांच्या आंदोलनाला यश मिळालं तर चार दशकांच्या मराठा समाजाच्या आंदोलनातलं ते ऐतिहासिक पान असेल तो ऐतिहासिक दिवस असेल आणि त्या दिवसाचे हिरो असतील मनोज जरांगे पाटील पाटील साहेब खूप खूप आभार तुम्ही न्यूज लोकमशी लोकमतशी बोललात त्याबद्दल आपण इथेच थांबतोय धन्यवाद <laughs> <laughs>